नमस्कार, मी अनुराधा तांबूळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आपण नेहमीच अनुराधा चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स घेऊन येतो, कधी पालेभाज्यांवर, कधी फळभाज्यांवर, कधी धान्यावर, कधी छोट्या छोट्या घरातल्या टिप्स अशा असतात. अर्थात त्या टिप्स म्हणजे माझे स्वतःचे सगळे अनुभव असतात. आजसुद्धा आपण ज्या टिप्स घेणार आहोत त्या जरा वेगळ्याच आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या ज्या काही गमती जमती घडल्या, त्याला गमती जमती म्हणायचं का काय मला माहिती नाही, पण काही ॲक्सिडेंट्स घडले स्वयंपाकघरामध्ये. मी काय, तुम्ही काय, कुणीही स्वयंपाकघरात ज्यावेळेला काम करतो तर नेहमी आपल्या मागे घाई असते. निश्चिंती हा प्रकार आपल्याला नसतो, कारण पुढची अनेक कामं आपल्याला समोर दिसत असतात. अशा वेळेला गडबडीमध्ये आपण काही गोष्टी करायला जातो आणि नेमकं बोट कापतं, भासतं, कुठे काही गोष्टी होतात, असे अनेक ॲक्सिडेंट आपल्या किचनमध्ये होत असतात. कदाचित ते तुमच्या आयुष्यात झाले असतील नसतील मला माहिती नाही, पण माझ्या आयुष्यात, माझ्या मैत्रिणींकडे किंवा माझ्या नातेवाईकांकडे सुद्धा हे ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि त्या ॲक्सिडेंटबद्दल आज आपण बोलणार आहोत. अर्थात स्वयंपाकघरातल्या ॲक्सिडेंटल टिप्स, ते आपण आज बघणार आहोत. टिप्स सांगताना सुद्धा थोडीशी मागची पुढची बॅकग्राऊंड किंवा मागच्या पुढच्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे तो ॲक्सिडेंट झाला कसा आणि त्याने काय झालं हेही आपल्या लक्षात येईल. घरी पाहुणे आले होते आणि माझी आई पटकन फोडणी करायला गेली. तिने भरकन सुक्या लाल मिरच्या घेतल्या आणि तेलामध्ये टाकल्या. फोडणी झाली, लसूण लाल झाला आणि तिने त्या मिरच्या उचलायला घेतल्या. त्याबरोबर ती जी मिरची होती तिने उचलायला आणि मिरची फुटायला एकच वेळ झाली आणि सबंध तेल आणि तिखट आईच्या डोळ्याच्या आतमध्ये गेलं. जवळजवळ त्या जखमा पूर्ण व्हायला तिला 3 ते 4 महिने लागले. अर्थात ही गोष्ट 40 वर्षापूर्वीची, म्हणजे त्यावेळेला इतकी आत्ता जेवढी औषधं आहे तेवढी औषधंही नव्हती. जवळजवळ महिनाभर आई ते फोड इतके होते की आईला महिना दीड महिना डोळे बंदही करता येत नव्हते आणि सबंध लाल आणि अतिशय पेनफुल होतं. म्हणून नेहमी हिरवी मिरची किंवा सुकी लाल मिरची फोडणीत टाकताना ती ही मिरची असेल आपली, तिला असं मध्ये कट करून टाकावं, म्हणजे तिला असं थोडासा एक कट द्यावा, म्हणजे ती मिरची कधी फुटत नाही. किंवा मिरचीचे आपण 2-4 तुकडे करून टाकले तेलात फोडणीमध्ये तरीसुद्धा चालू शकतं. अख्खी मिरची कुठल्याही पदार्थाकरता आपण वापरतो त्यावेळेला तिला इथे चिरणे, याला म्हणतात पोट फोडणी. मिरचीचं पोट फोडणं, ही पोट फोडूनच आपण टाकली पाहिजे. किंवा त्याचे असे न तुटतील असे तुकडे करून ते फोडणीत टाकले तरीसुद्धा चालतात. याचप्रमाणे सुकी जी आपण मिरची वापरतो तिचंसुद्धा पोट फोडून किंवा मध्ये एक कट देऊन किंवा सरळ उभे 2 तुकडे करून आपण फोडणीमध्ये वापरू शकतो. ही जशी मिरची तेलामध्ये टाकल्यानंतर जो ॲक्सिडेंट होतो त्याची ते सांगितलं, त्याचप्रमाणे मिरची ज्यावेळेला आपण गॅसवर भाजायला घेतली तर तिला असा एक कट मारायचा आणि मग ती भाजायची, कारण अशीच्या अशी जरी ती भाजली गेली तरीसुद्धा ती मिरची फुटण्याची शक्यता असते. ही अशी मिरची आपण भाजायला घेतली आहे. तुम्हाला आवाज येत असेल आता ह्याच्यामध्ये, जर समजा ती खूप ओली असेल तर ह्याच्यामध्ये वाफ धरली जाते आणि ती मिरची फुटण्याची शक्यता असते. ही अशी फुटते आणि मग एखाद्या वेळेला त्याच्यापासून आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. म्हणून मिरची ठेवली की ती ठेवून द्यावी, गॅस थोडासा लहान करावा आणि आपण थोडंसं लांब व्हावं, म्हणजे मग आपल्या अंगावर ती मिरची उडणार नाही. की मिरची फुटू नये म्हणून आपण इथे असं कट घेतलेलं आहे आणि मग ही मिरची जर आपण भाजायला ठेवली तर ती फुटत नाही. टिप नंबर 2, आपण डाळ म्हणा किंवा तांदूळ एकदम डायरेक्ट टाकतो, म्हणजे डब्यामध्ये न ठेवता डायरेक्ट मेथड, म्हणजे डब्यामध्ये न ठेवता पाणी घालून ज्यावेळेला आपण कुठलीही गोष्ट कुकरमध्ये शिजवतो त्याला डायरेक्ट मेथड म्हणतात. तर अशी हे करताना बऱ्याच वेळेला काय होतं की कुकरच्या झाकणाच्या बाहेरनं पाणी येतं किंवा जिथे कुकरची शिट्टी असते तिथूनही जोरात पाणी येतं. आणि म्हणून एक अशी टीप आहे की त्यावेळेला जर आपण कुकरचं झाकण असतं तर त्याच्या इथे बाजूने हे असं तेल लावावं. त्यामुळे काय होतं की वाफेने वर आलेलं पाणी तेलाच्या संपर्कात आल्यामुळे ते खाली जातं आणि त्यामुळे पाणी बाहेर पडत नाही. या इथे पण लावलं तरी चालू शकतं. परंतु गडबडीत काय होतं, आपण घेतो तेल आणि म्हणजे भराभरा लावायला जातो तर त्याच वेळेला नेमकं आपला तेलाचा हात या शिट्टीवरनं जातो किंवा या व्हॉलवरनं जातो. त्यावेळेला नेमकं काय होतं की ह्याच्यातनं पाणी म्हणजे वाफ किंवा पाणी वाफ जी असते ती बाहेर पडत नाही, कारण ह्याच्यावर नकळत तेलाचं आवरण झालं असतं. त्यामुळे कधीही ज्यावेळेला आपण कुकरच्या झाकणाला तेल लावतो त्यावेळेला ते तेल
या शिट्टीच्या जागी किंवा बॉलला लागणार नाही याची नक्की खबरदारी घ्यावी. टिप नंबर 3, ज्यावेळेला आपण ओटा पुसतो, आपली गॅसची शेगडी पुसतो, त्यावेळेला गॅसच्या शेगडीवरनं तर आपण कापड फिरवतोच, परंतु गॅसच्या खालनंसुद्धा आपण पुसायला घेतो. अशा वेळेला कळत नकळत आपला हात लागून जे स्विच किंवा बटन असतं गॅसचं ते फिरलं जातं आणि आपल्या डोक्यात नसतं. आपल्याला वाटतं की आपण फक्त शेगडी पुसतो किंवा गॅसच्या खालून पुसतो, पण मग ज्या वेळेला आपण सगळं आवरून बाहेरच्या खोलीत येतो त्यावेळेला गॅसचा वास यायला लागतो. पण काही काही वेळेला लहान मुलं घरात असतील आणि त्यांच्या जर लक्षात आलं नाही तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. आणि हा प्रकार माझ्याच हातून आणि माझ्या बाईच्या हातून 2-3 झालेला आहे. परंतु वेळेवर गॅसचा वास आला आणि ते जाऊन जे स्विच होतं ते बंद केलं गेलं. त्यामुळे ही गोष्ट ज्या वेळेला ओटापासून आपण स्वयंपाकघरातनं बाहेर पडतो त्यावेळेला गॅस शेगडीच्या सगळे जे स्विचेस असतात ते बंद आहेत ना ते बघावं. जर इझिली आपल्याला मागचं बटन म्हणजे सिलेंडरजवळचं जे बटन असतं तेही आपल्याला बंद करता आलं तर उत्तमच. गावाला जाताना किंवा बाहेर घराबाहेर पडताना आवर्जून ह्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. आणि समजा त्यातून असं झालंच आणि काही कारणाने आपला गॅस बाहेर आला आहे आणि आपल्याला खूप वास येतो आहे असं वाटलं, पहिल्यांदा भराभरा खिडक्या उघडाव्यात आणि कुठलेही दिवे लावू नयेत. कारण समजा जर गॅस आपला गॅस हलका असतो तो वरती जातो आणि जर स्विच आपण बल्ब लावले किंवा दिवे लावले तर त्याच्या हीटने त्याच्याजवळचा जो गॅस असतो तो पेटण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्यांदा आधी आपण खिडक्या उघडाव्यात, पंखे लावले तरीसुद्धा चालतात, परंतु पंख्याने तो गॅस आणखीन इकडे तिकडे फिरण्याची शक्यता असते. त्यामुळे खिडक्या उघडून ठेवणं आणि दारं उघडणं हे त्यावेळेचा सोपा उपाय आहे. टिप नंबर 4, हल्ली सगळेजण आपण आपल्या सुरक्षितेकरता सॅनिटायझरचा वापर करतो. अशा वेळेला काय होतं की सॅनिटायझर आपण घेतो, भराभरा हाताला चळतो आणि असं वाटतं की आता आपण निर्जंतुक आपले हातबीत झालेत आणि आपल्यासारख्या ज्या गृहिणी असतात की त्यांना पुढच्या स्वयंपाकाची घाई झालेली असते आणि त्यामुळे तसाच सॅनिटायझरचा हात असताना म्हणजे भरपूर सॅनिटायझर लावलं गेलेलं असतं आपल्याला त्याची एवढी जाणीव नसते की किती लावावं किंवा जास्त झालं आहे ते आणि पटकन आपण शेगडी पेटवायला जातो. पण परवाच आमच्याकडे म्हणजे माझा मुलगा आणि सून डॉक्टर आहेत, आमच्याकडे अशी एक केस आली की सॅनिटायझर हातावर जास्त पडल्यामुळे आणि तिने शेगडीपाशी ती गेली आणि तिच्या ते सॅनिटायझर हातावरचं पेटलं आणि तिचे दोन्ही हात जवळजवळ 30-40% भाजले गेले. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर करताना सॅनिटायझर लावून कधीही गॅसजवळ किंवा कुठल्याही अग्नीजवळ आपण जाऊ नये, कारण त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं, त्यामुळे अल्कोहोल लवकर पेट घेण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टीसुद्धा आवर्जून आपण बघितल्या गेल्या पाहिजेत. टिप नंबर 5 ही आपण आता कात्री आणि सुरी याच्या संदर्भात घेणार आहोत. आता कात्री आणि सुरी म्हटल्यावर असं वाटलं असेल की नक्की हात कापण्यावर किंवा बोट कापण्यावर अशी ही टीप असेल, पण ही तशी टीप नाही आहे. मला डाळिंब कापायचं असताना मी ज्यावेळेला नातवंडांना सांगते की मला सुरी आणून द्या म्हणजे मी तुम्हाला कापून देते किंवा चिरून देते, त्यावेळेला ते सुरी घेतात आणि ती अशी घेऊन येतात. असं घेतल्यामुळे काय होतं की ही घडलेल्या गोष्टीत ह्यासुद्धा ज्यावेळेला आपण सुरी अशी घेऊन जातो त्यावेळेला नकळत कोणीतरी पळत येतं किंवा कोणाचा समोरून येणाऱ्याचा त्या सुरीला धक्का लागतो आणि पोटाला किंवा छातीला लहान बाळ असेल तर ही सुरी लागण्याची शक्यता असते. कारण घरात लहान मुलं असतात त्यामुळे ते कुठून केव्हा पळत येतील हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून सुरी किंवा कात्री देताना ती कधी अशी धरू नये, ती कधी अशी धरू नये, कारण ती आपल्याला कुणी आलं आणि इथे जर आपल्या इथे त्याचा जोरात धक्का लागला तर ती आपल्याला इथे छातीत किंवा पोटात लागण्याची शक्यता असते. म्हणून सुरी किंवा कात्री देताना ती नेहमी अशी खाली आणावी. अगदी 10 पावलावरच आपण असतो, परंतु कधी केव्हा कळत न कळत ॲक्सिडेंट होईल आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे सुरी आणताना नेहमी कुणालाही देताना कुणी सुरी मागितली तर ती अशी द्यावी. सुरीचं तसंच कात्रीचं सुद्धा बरं का, कात्री देताना कधी अशी उघडलेली कात्री देऊ नये, कारण कदाचित कोणी समोरनं आलं आणि तिथे लागलं आणि आपण पटकन दाबलं गेलं तर बोट किंवा काही कापण्याची शक्यता असते. तर कात्री पण कोणी मागितली तर अशी देऊ नये किंवा अशी पण देऊ नये, ती नेहमी खाली त्याचं तोंड करून मग ती द्यावी. आणि प्रवासात जर आपल्याला काही कारणाने कात्री आणि सुरी न्यायची वेळ आली
तर हा जो भाग आहे किंवा सुरीचा किंवा कात्रीचा हा भाग पूर्ण कापसाने किंवा कागदाने बांधावा, त्याला रबर बँड बांधावा आणि मग ते आपल्या काय पर्समध्ये म्हणा किंवा आपल्या सुटकेसमध्ये टाकून न्यायला काही हरकत नाही. आपण ट्रिपला जातो त्यावेळेला सुरी किंवा कात्री न्यायचा आपल्याला प्रसंग येतो त्यावेळेलासुद्धा कात्री आणि सुरीची ही तोंड जी असतात ती चांगली पॅक करून मगच न्यावीत. कशा वाटल्या तुम्हाला या ॲक्सिडेंटल किचन टिप्स? अगदी कळत न कळत अनावधानाने असे ॲक्सिडेंट होतात, कधीकधी छोटे असतात पण काही वेळेला हेच ॲक्सिडेंट खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे प्रत्येक गृहिणीने किंवा प्रत्येक जी कोणी व्यक्ती किंवा पुरुष असो, स्त्री असो, लहान मूल असो, कुणी असो, स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळेला आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात नक्की जरूर ठेवा की कुठल्या गोष्टीने ॲक्सिडेंट होऊ शकतात, त्यावेळेला आपण कुठल्या प्रकाराने प्रसंगावधान राखायचं हे सांगण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओमध्ये केला आहे. असे अनेक ॲक्सिडेंट आहेत की जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेत. तर तुम्ही कुठल्याही स्वयंपाकघरामध्ये काही करताना नक्की या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला अभिप्राय कळवा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.